माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी गोळीबार केला। मंगळवारी रात्री गायकवाड हे आपल्या झायलो गाडीने पुण्याला चालले होते। डॉन बॉस्कोजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गायकवाड यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या। एक गोळी वाहनाच्या समोरच्या काचेवर तर दुसरी गोळी समोरून चालकाच्या बाजूने झाडली। या घटनेत गायकवाड जखमी झाले असून गायकवाड यांना रात्री उशिरा एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। ही घटना 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सुरेश गायकवाड स्वतः पायी चालत जाऊन पोलीस चौकीत गेले। ही घटना रात्री 9 वाजता पोलिसांना कळाली। त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून घटनास्थळाची पाहणी केली। घटनास्थळी पोलिसांना 2 पुंगळ्या सापडल्या। भावाच्या मेडिकलच्या कामासाठी 2-3 डॉक्टरचा ओपनिंग घेतला। शिकवून मेवण्याला घेऊन पुण्याला जायचं। लोखंडवाला म्हणून डॉक्टर आहे, त्यांची अपॉइंटमेंट ठरली होती। साठे सर आणि लोखंडवाला सर यांची अपॉइंटमेंट ठरली होती, त्या अनुषंगाने जायचं। दरम्यानही घटना घडून गेली। बायपासपासून एक तिबिटी केलं होतं, तिथून बाहेर पडलो म्हणजे ज्यामुळे फायर झाला। गाडी तिरकी गेली, ती फोडून केला बाहेर, फोडून केल्याने आता गाडी तिरकी झाली। ब्रेक लागल्यावर माथ्याला लागला, साईडला लावून असं पायी पायी उठ लागलो। एक उलटी झाली, उलटी झाल्यावर एक मोटरसायकल होती, आम्हाला मोटरसायकल लहान मुलगा होतो 14-15, त्याला विनंती केली म्हणजे तो पोलीस स्टेशन कशी सोडा, तो पोलीस स्टेशन कशी सोडतो, हायवे ट्रॅफिक सोडलं। या घटनेवरून संशय व्यक्त केला जातोय, ही घटना नक्की सत्य आहे की बनाव, कारण जखमी अवस्थेत गायकवाड स्वतः पायी चालत पोलीस चौकीत गेले। तपासादरम्यान घटनास्थळी विसंगती आढळून आली। ही घटना नक्की कशी घडली, गोळी नक्की कोणत्या पिस्तुलातून झाडण्यात आली, याबाबतचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक YD पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव हे करतायत। C24 साठी प्रतिनिधी सौरभ गायकवाडसह दीपक कासवा, अहमदनगर।